आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर जिल्ह्यातलं कागल शहर हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानलं जातं. राजकीय नेते येथे जागरूक आहेत असं मानलं जातं. बारामतीनंतर कागलचा विकास झाला असं सांगितलं जातं. पण आज कागलमधल्या निपाणी वेसच्या माळी गल्लीतल्या नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी, रस्त्यासाठी, आरोग्याच्या सेवा द्या या मागणीसाठी नगरपालिकेवर मोर्चा काढला. आता स्थानिक नेत्यांनी विधानसभेला आणि लोकसभेला कोणाला जिंकून निवडून आणायचं हे बघण्यापूर्वी चिंतन करावं लागेल. कागलचा खरोखरच विकास झालाय का, आणि मग झाला असेल तर माळी गल्लीतल्या नागरिकांनी हा मोर्चा का काढला. कागल कोल्हापूर जिल्ह्यातलं महत्वाचं शहर मानलं जातं. आमदार हसन मुश्रीफ सध्या छड्डू ठोकून आहेत विधानसभेसाठी. त्याने राजकीय डाव टाकला आहे सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांना सोबत घेण्याचा. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार महादेवराव म्हाडिके यांनी दोन घाडगेंना एकत्र करून, समरजित आणि संजयबाबा घाडगेंना एकत्रित करून मुश्रीफांच्या विरोधात छड्डू ठोकला आहे. एका बाजूला राजकीय नेते पुढच्या निवडणुकीची तयारी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शहराचा विकास झाला अशी आरळी ठोक नेत्यांना आत्मचिंतन करावं लागेल. इतका मोठा मोर्चा कागलच्या नगरपालिकेवर आज काढण्यात आला होता. विशेषतः कागल येथील निपाणी वेस मधल्या माळी गल्लीतील नागरिकांनी सांडपाण्याच्या प्रश्नावर हा मोर्चा काढला. लोकांनी आज निवेदन दिलं आणि टाहो फोडून सांगितलं, नेत्यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे, सांडपाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, ढासा मोठ्या प्रमाणात झाले आहेत, आरोग्याचे प्रश्न गंभीर बनलेत, पण नेते इकडे लक्ष देत नाहीत, मुख्याधिकारी कधी फिरत नाहीत, टॅक्स तेवढा घेतला जातो आणि शहरातले नेते जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व करायला निघाले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण किमान विकास कामं तरी त्यांनी करावी अशी मागणी लोकांनी केलेली आहे. आज त्यांनी निवेदन दिलं आणि निवेदन देताना दुःखही व्यक्त केलं. आम्ही नेत्यांना पाठिंबा देतो, पण आमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेते कागलच्या रस्त्यावरती उतरत नाहीत. कागलच्या जनतेचे स्थानिक जे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देत नाहीत असंही म्हणाले. आज जे निवेदन देण्यात आलं हे निवेदन नितीन कांबळे नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी त्यांनी स्वीकारले. विशेषतः नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि विरोधी पार्टी असेल या सगळ्यांनी आत्मचिंतन करायला हवं. एका बाजूला आपण विकास झाला असं म्हणत असेल, बारामतीनंतर आमचं शहर आहे असं जर सांगितलं जात असेल आणि लोकसभेचा उमेदवार आम्ही कागलकर ठरवू असं जर म्हटलं जात असेल, तर मग माळी गल्लीतल्या नागरिकांना मोर्चा का काढावा लागतो याचं चिंतनच आता नेत्यांना करावं लागेल. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.